नगरी बघण्यासाठी उत्तर प्रदेशातून आलेल्या दोन अल्पवयीन फरार मुली पोलिसांच्या ताब्यात। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे वाचला बिल्डरचा जीव। बुलढाण्यात शाळेचं छत उडून गेल्याने दोन वर्षांपासून शाळा भरते उघड्यावर। आषाढी एकादशी यात्रेसाठी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा पंढरीत दाखल। आणि महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने नालासोपारा बुद्धिस्ट सर्किट टूरिझम सेंटर बनवण्याचा घेतला निर्णय। नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। आणि या न्यूज बुलेटिन्स मध्ये सर्वात प्रथम बातमी आहे अशा दोन मुलींची, ज्या आपल्या कुटुंबियांना न सांगता मुंबई मायानगरी पाहण्यासाठी मुंबईत आल्या होत्या। उत्तर प्रदेश अलाहाबाद येथून आपल्या कुटुंबियांना न सांगता या दोन मुली मुंबई मायानगरी पाहण्यासाठी आल्या होत्या। या दोन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी संशयास्पद स्थितीमध्ये कल्याण रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आपल्या ताब्यात घेतलं। उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद जिल्ह्यातील तारागंज बस्सीपूर गावातील काजळ अरविंद निषाद वयवर्ष 14, तिची चुलत बहीण ज्योती राजकपूर निषाद वयवर्ष 12, या दोघी अनुक्रमे 8वी व 5वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुली आहेत। आणि या दोघीही आपल्या घरी कोणतीही कल्पना न देता दारागंज रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे जाणाऱ्या गाडीमध्ये दिनांक 24 जून रोजी बसून निघाल्या। आणि या मुली त्यांच्या घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर स्थानिक दारागंज पोलीस यांच्याकडे मुली हरवल्याची नोंद केली। दिनांक 26 जून रोजी मध्यरात्री कल्याण रेल्वे स्टेशन इथे उतरल्यानंतर या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती या दोनही मुली संशयास्पद अवस्थेत फिरत असल्याचं या ठिकाणच्या पोलिसांना आढळून आल्यानंतर या मुलींकडे त्यांची चौकशी केल्यावर त्या दोघीही घरात कोणालाही न सांगता मुंबई मायानगरी शहरात फिरण्यासाठी आल्याचं समजलं। आणि नंतर पोलिसांनी या दोघींनाही आपल्या ताब्यात घेऊन त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधार गृहात केली आहे। मुंबई देखने के हिसाब से वो आए थे और जैसे यहाँ पे रुके उनको कल्याण में उनको लगा कि यही मुंबई है और यहाँ पे वो उतर गए। मगर जब उनको मालूम पड़ा कि ये मुंबई तो आगे आगे है तो वो जरा इधर उधर आगे जाने के तरीके ढूंढते हुए हमें हमारे लोगों को मिली थी। तो मिलने के बाद में उन्होंने घर वालों का पूरा पता विता दिया था, उस पर से उनके घर वालों से कांटेक्ट करके और घर वाले जब तक आते नहीं तब तक उनको महफूज रखने के हिसाब से उनको भिवंडी में जो चाइल्ड वेलफेयर कमेटी का चाइल्ड केयर सेंटर है तो वहाँ पे रखा गया था। या घटनेची माहिती रेल्वे स्टेशन परिसरात हरवलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या समतोल फाउंडेशन या एनजीओला समजल्यावर त्यांनी अलाहाबाद येथे संपर्क साधून त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मुली सुखरूप असल्याची माहिती दिली व त्यानंतर त्यांच्या पालकांना कल्याण इथे बोलावून भिवंडी येथील बालसुधार गृहातून या मुलींची सुटका करून त्या त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या। मुंबई या मायानगरीतील भूलभुलैयाच्या गप्पा ऐकून व चित्रपटात मुंबईचे सौंदर्य पाहून या शहरात फिरण्यासाठी जावं या इच्छेने शेकडो युवक युवती दररोज मुंबई नगरीत येत असतात। या त्यापैकीच असून वेळेच त्या पोलिसांच्या हाती लागल्याने त्या त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूपरित्या पोहोचू शकल्या। मुंबईत सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे एका बिल्डरचा जीव वाचण्यास मदत झाली। एकूण 10 हमलेखोरांनी बिल्डरच्या घरात हमला केला, परंतु त्याचवेळी हमलेखोरांच्या नजरा घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडल्याने या हमलेखोरांनी तिथून पळ काढला। प्रमोद दळवी नामक बिल्डरने रणजित व्यास नावाच्या व्यक्तीला 1 करोड रुपये मुंबईच्या गोरेगाव आणि बोरिवलीतील हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिले होते, परंतु दळवी यांना त्यांच्या सोबत काहीतरी चुकीचं होण्याची शंका आली होती आणि म्हणूनच यासाठी आपले गुंतवणूक केलेले पैसे दळवी यांनी रणजित व्यासकडे परत मागितले, परंतु व्यासने दळवी यांना पैसे देण्यास नकार दिला। त्यामुळे या संदर्भात दळवी यांनी बोरिवली इथल्या कस्तुरबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। दळवी यांचा असा आरोप आहे की व्यासने माझ्यावरती नाराजी व्यक्त करत असताना मला मारण्याची देखील धमकी दिली आहे आणि म्हणूनच विरार पोलिसांनी 2 जवानांना दळवी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये तैनात केलं होतं। परंतु हे दोनही सुरक्षा रक्षक काही कारणास्तव जेव्हा घरापासून दूर गेले असता संधीचा फायदा घेण्यासाठी 10 हमलेखोरांनी दळवी यांच्या घरात प्रवेश केला,
व हमला केला, परंतु घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे जेव्हा या हमलेखोरांचं लक्ष गेलं तेव्हा या हमलेखोरांनी घरातून पळ काढला। रात को करीबन सुबह करीबन 3:30 से 4:30 बजे के बीच में बोरोली यहाँ का स्थानीय गुंडा छोटा राजन गैंग से संबंधित मनसे का कार्यकर्ता मंदार बोरकर और रश्मिकांत व्यास इनके साथीदार 10 जन लोगों ने मेरे घर के ऊपर प्राणघातक हल्ला किया हुआ है। ये सब गुंडे खुलेआम बोरोली में चिकुवाड़ी गार्डन ग्रोव बिल्डिंग के आसपास में खुलेआम वेपन लेके घूमते हैं। उनके पास सबके पास रिवॉल्वर है। मेरे सीसीटीवी फुटेज में 10 लोग दिख रहे हैं और उन्होंने मेरे घर के अंदर घुसने का प्रयास किया है, पर मैंने कोई दरवाजा वगैरह खोला नहीं और मैंने तुरंत विरार पुलिस स्टेशन को इन्फॉर्मेशन देने के बाद विरार पुलिस आने के पहले ही वो लोग भाग गए हैं। मेरे सीसीटीवी फुटेज में वो दिख रहे हैं। रश्मिकांत व्यास ये एक बहुत बड़ा चीटर आदमी है और ये आदमी ने मेरे से 1,05,50,000 रुपया होटल के व्यवसाय के लिए लिया है और उसमें मेरी फसौनी की है। रश्मिकांत व्यास के साथ में मंदार बोरकर और रश्मिकांत व्यास ये दोनों मिलके मुझे और मेरे फैमिली को खत्म करने के इरादे से ये कल आए थे। चला शिक्षण घेऊया, बदल घडवूया, हे शिक्षणाचं ब्रीद वाक्य आहे। मात्र ज्या शालेय शिक्षणातून समाजात बदल घडणार आहे त्या शाळांच्या अवस्थेतच आधी बदल करायला हवेत, कारण ग्रामीण भागातील तसंच आदिवासी भागातील शिक्षणाची अवस्था बघून या ठिकाणी शासनाचं किती दुर्लक्ष आहे याची प्रत्यक्षात कल्पना येते। 2 वर्षांअगोदर वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळेचे छत उडून गेल्याने शाळेची पडझड झाली। तेव्हापासून आजपर्यंत शाळेचे विद्यार्थी शाळेबाहेर बसून शिक्षण घेत आहेत। या गंभीर बाबींकडे प्रशासनाचं मात्र पूर्णतः दुर्लक्ष झालंय। दखल घेणारा कोणीही वालीच उरला नाही अशी गत या शाळेची झालीय। जिल्हा प्रशासनाकडे दुरुस्तीसाठी सतत पाठपुरावा केला तरीही शाळेला छत मिळालं नाही। शाळेची इमारत खिळखिळी झाली असून शाळेबाहेरील एका झाडाखाली आजचे ग्रामीण भागातील विद्यार्थी व उद्याचे नागरिक शिक्षण घेत असल्याचं चित्र दिसून आलंय। विशेष म्हणजे तिवडी ह्या गावात स्वतंत्र सेनानी रामचंद्र विठोबा पाटील सारखे शूरवीर होऊन गेले आहेत। सरकार एकीकडे करोडो रुपये शिक्षणावर खर्च करत आहे, त्या पैशांचा विनियोग फक्त शिक्षणावरच व्हायला पाहिजे, तो होत नसल्यामुळे आज ग्रामीण भागातील विद्यार्थी भौतिक सुविधेपासून वंचित राहत आहेत। तिवडी हे गाव जळगाव जामोद या आदिवासी तालुक्यातील असून प्राथमिक शिक्षणाची सोय गावातच असल्याने वर्ग 1 ते 7 या इयत्तेतील सर्व विद्यार्थी या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत, पण शाळेची दुरावस्था पाहून पालकांनी विद्यार्थ्यांचा दाखला मागायला सुरुवात केली आहे। काही कारण बसायला वर्ग खोल्या नाहीत, बाहेर कधी उन्हामध्ये कधी थंडीत तर कधी पावसात बाहेर बसायला लागतं, त्यामुळे मागील वर्षी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यूची लागण देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना झाली होती। शाळेचं छत लवकर तयार व्हावं यासाठी गाव सरपंच शाळा व्यवस्थापन समिती व शाळेचे मुख्याध्यापक यांनी आटोकाट प्रयत्न केले, पण जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली नाही आणि विद्यार्थी आजही शाळेच्या बाहेर खाली बसून अध्ययन करत आहेत। आता पालकांना प्रश्न पडला आहे की आपल्या गावातील शाळा कधीतरी दुरुस्त होईल का व पुन्हा वर्गातील बाकड्यांवर बसून आपला पाल्य शिक्षण घेईल का। बसावं लागलं, काही पोरं बिमार पडले, त्याचे आई वडिलांना दवाखाने करायला लागले। आज त्याच्या आई वडील आमच्या घरी येऊन म्हणतात की आमच्या मुलाला दाखले काढून द्या, आम्ही शाळेत शिकू शकत नाही कारण आमचे ज्यांना दवाखाना केले जात नाही, आमचे पैसे त्या गरीब आहेत। तर तरी या शासनाला समजा आजपर्यंत झोप लागली आहे, आमच्या गावासाठी काही करू शकत नाही आणि केलंही नाही। आता विद्यार्थी सध्या आताही उन्हात आहे, आजही उन्हात आहे, आजही त्याची परिस्थिती अशीच आहे। या शाळेमध्ये पाणी टोंक्या टोंक्या थांबते, डास तयार होतात, मच्छर तयार होतात, याच्यापासून मागच्या वर्षी डेंग्यूची साथ लागली होती। आमची शाळा उडून गेली, आम्ही कुठे बसायचं, आम्ही उन्हात बसायचं का? पावसाळा सुरू झाला, आता पाणी पडते, वर्गामध्ये कसं बसायचं? एका वर्षापासून ही शाळा सरी अस्ताव्यस्त झालेली आहे, पोरायले बसायला जागा नाही, कुठलाही अधिकारी इथं भेट द्यायला तयार नाही। आम्ही वारंवार जिल्हा परिषदमध्ये गेलो, अधिकाऱ्याकडे ह्या तक्रारी मांडल्या, तरी पण हे अधिकारी या गोष्टीला काही जुमानत नाही। आणि ताबडतोबच दुसऱ्याच दिवशी आम्ही 23/2/2013 शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेतली आणि सर्व प्रस्ताव वरिष्ठाकडे गट शिक्षण अधिकाऱ्याकडे सादर केले। गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा जिल्हा परिषदेला ते सबमिट केले, परंतु व्यवस्था पर्याय व्यवस्था नसल्यामुळे शाळा दुबार पद्धतीत मागील वर्षी भरवण्यात आली।
नुकत्याच शिक्षक मतदार संघातून झालेल्या निवडणुकीमध्ये बोगस मतदारांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे ज्यांनी बोगस मतदान केलं आहे त्या बोगस मतदार होण्यास मदत करणाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार चंद्रकांत गव्हाणे यांच्याकडून करण्यात आली आहे। मी शिक्षक आमदार या पदासाठी पुणे लढून उभा राहिलेलो होतो। विशेष म्हणजे जे मतदार शिक्षण नोंद जी आहे मतदार म्हणून ती चुकीची झालेली, तर त्याचं नियोजन असं असतं की निवडणूक आयोगाच्या निकालानुसार निर्णयानुसार की त्या संबंधित शिक्षकाचे 3 वर्ष सेवा ही सलग होणे आवश्यक असतं। 9 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत राज्यभरातून लाखोंच्या संख्येने वारकरी अर्थात विठ्ठल भक्त पंढरीत दाखल होत असतात आणि यात्रेच्या या निमित्ताने इथे भाविकांच्या होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। रविवारी दिनांक 29 जून रोजी पंढरीत वाढत चाललेल्या गर्दीवरील नियंत्रणास 2 दंगा काबू पथकासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लवाजमा पंढरीत दाखल झालाय। वर्षभरातील सर्वात मोठ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विविध भागातून 10 ते 12 लाख भाविक पंढरीत येत असतात। विशेषतः बहुतांश भाविक पालखी सोहळ्यासोबतच पायी चालत येतात। पंढरपूर शहरात या गर्दीवर नियंत्रण ठेवून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार इथे घडू नये यासाठी सुमारे 5 ते 6 हजार पोलिसांचा फौज फाटा अहोरात्र तैनात करण्यात आलेला असतो। सध्या विविध भागातील भाविक इथे येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन रांगेतून घेण्यासाठी गर्दी करत आहेत। त्यामुळे मंदिरासमोरील दर्शन मंडपाचे सर्व मजले भरून दर्शन रांग पत्रा शेडपर्यंत पोहोचली आहे। वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक बंदोबस्त मागवून घेतला आहे। त्यानुसार रविवारी सायंकाळपर्यंत 2 दंगा काबू पथकासह महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे 50 पुरुष आणि 10 महिला पोलीस उपनिरीक्षक 150 महिला पोलीस इथे पोहोचले आहेत। 3 जुलै रोजी पालखी सोहळ्याचं जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होणार असून त्यानंतर संपूर्ण पोलीस फौज पाठा इथे दाखल होईल। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नालासोपारा हे बुद्धिस्ट सर्किट टुरिझम सेंटर बनवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता लवकरच नालासोपारा जगाच्या नकाशावर येणार असल्याचं वृत्त आहे। येत्या 8 जुलै ते 11 जुलै दरम्यानच्या कालावधीत पंढरपुरात होणाऱ्या गर्दीसाठी या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची सोय करण्यासाठी इथे आषाढी एकादशीच्या कालावधीत भीमा व चंद्रभागा अशा 2 पर्यायी बसस्थानकांचा देखील प्रवाशांच्या सोयीसाठी वापर करण्यात येणार आहे। आषाढी यात्रेदरम्यान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पंढरपूर बस व्यवस्थापकांमार्फत ही व्यवस्था करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये लघुपाट बंधारे विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे या जिल्ह्यातील जवळपास 36 प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत। या महिन्याच्या शेवटी अनेक गावांमध्ये गंभीर जलसंकट येण्याची भीती वर्तवली जात असून पाऊस न पडल्यास या जिल्ह्यांवर पाणी टंचाईचं सावट निर्माण होणार असल्याची शक्यता आहे। लघुपाट बंधारे विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे अनेक तलावातून उपसा झाल्यामुळे हे तलाव कोरडे पडले आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाईचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे। आणि आज वेळ झाली तेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार।